नमस्कार, देश यात्राच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपली देशयात्रा मंत्रालयाजवळ पोहोचलेली आहे. मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या साक्षीने आज आपण एका अनोख्या आमदाराला भेटणार आहोत. होय, आपण भेटणार आहोत आमदार बच्चू कडू यांना, आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रवासाची जी संघर्षगाथा आहे, त्यांचा जो संघर्षमय प्रवास आहे तो त्यांच्या शब्दातून जाणून घेऊया. बच्चू भाऊ, स्वागत आहे तुमचं देशयात्रामध्ये. आज ज्या पद्धतीने बच्चू कडू हे नाव गाजायला लागलेलं आहे मुंबईत आल्यानंतर विशेषतः, आणि अजून काही दिवसानंतर दिल्लीमध्ये सुद्धा हे नाव गाजणार आहे. आत्ता मंत्रालयातील एका सहसचिवाच्या कानाखाली तुम्ही जो आवाज दिला होता त्याच्यामुळे त्याचे पडसाद सगळीकडे उमटताना दिसत आहेत. परंतु याच्या आधीसुद्धा तुम्ही जी आंदोलनं केली, सरकारी कार्यालयामध्ये साप सोडण्याचं आंदोलन असेल, तुम्ही स्वतः टाकीवर उभं राहून एखादी मागणी केलेली असेल किंवा स्वतःला पुरून घेणे असेल, ही सगळी जी आंदोलनं, अभिनव आंदोलनं तुम्ही केली, आणि आपण आज महात्मा गांधींच्या साक्षीने इथे या सगळ्या आंदोलनांबद्दल बोलतो आहे. आता मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून की या सगळ्या वेगळ्या आंदोलनांमागची तुमची भावना काय असते, या कल्पना तुम्हाला सुचतात कशा? खरं तर महात्मा गांधींना आंदोलनाचं एक शस्त्र दिलं आणि देश आम्ही पाहतो त्यावेळेस जिवंत होता. आपण पाहतो का राज्य स्वातंत्र्य, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आंदोलन बदलायला पाहिजे होती, ती बदलली नाही. आणि जसं पहिले पोस्ट ऑफिस जाळल्या जात होत्या वगैरे, उपोषण पिकेटिंग करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. परंतु मी स्वातंत्र्य भारतात कशी आंदोलन केली पाहिजे, माझी आंदोलन जर पाहिली तर मी स्वतः आत्मकलश घेतलेली आंदोलन आहे, स्वतः वेदना घेऊन करून घेतलेली. जसं टाकीवर चढून आंदोलन केलं, बरोबर, अर्थात टाकीवर चढून आंदोलन. मी ते धर्मेंद्र शोले पिक्चर पाहिला, पाहता पाहता असं वाटलं हा बसंतीसाठी टाकीवर चढला तर मी शेतकऱ्यासाठी जाऊ ना. तेव्हा आर आर आबासुद्धा वरती टाकीवर चढून आलेले होते. आणि हा आंदोलनातून काय होतं, सगळ्या गोष्टी मान्य जरी होत नसेल तर तो प्रचार होतो. मी कुठला मुद्दा घेऊन चाललो, बरोबर, प्रचार होतो. आणि त्याच्यामुळं काय झालं की कोणाला त्रास झाला नाही, म्हणजे सामान्य माणसाला आम्ही काही वेठीस धरलं नाही. आणि मी एकटा वरते गेल्यामुळं आपण पाहतो का ह्या आंदोलनाचं वेगळेपण होतं, त्याच्यामुळं प्रसिद्धी पण त्याला व्यवस्थित भेटली. माझा मुद्दा देशभर चालला गेला. आम्ही प्रत्येक आंदोलन करताना, जसं एक जण चक्काजाम शेतकरी संघटनेचे लोक करत होते, मी त्यांना म्हटलं चक्काजाम मध्ये कोणाचा चक्काजाम करताय, मंत्र्याचा झाला, अधिकाऱ्याचा झाला, अरे आपण शेतकऱ्याला, सामान्य माणसाचा चक्काजाम आहे. म्हटलं आपण मंत्र्याच्या घरात घुसू. मग आम्ही मंत्र्याच्या घरात डेरा आंदोलन रचलं, आमचं जर सुरक्षित राहील आमचं, तुमच्या घरावर आम्ही कार सेवा करू. रात्री 3 वाजेपर्यंत आंदोलन चाललं आणि लहान लहान प्रश्न घेऊन ते आंदोलन आम्ही तिथं पूर्णतः निकाली काढलं. काय होतं, जिथं जे दुखणं आहे तिथंच औषध दिली पाहिजे. प्रत्यक्षात आंदोलनातून तसं होत नाही. एसटी फोडल्यापेक्षा एसटीचं पूजन करून आंदोलन केलं. जी एसटी मला गावातून तालुक्यात आणत असन, जिचा सगळा आमचा प्रवास त्या एसटी शिवाय पूर्ण होत नाही ग्रामीण भागातला, मग त्या एसटीला दगड कसे मारायचे? अरे त्या एसटी नसतं आम्हाला विद्यार्थ्यांना शाळेत आणलं, तालुक्यावर नेलं, जिल्ह्यावर नेलं, मग एसटीचं पूजन करून आंदोलन केलं, रक्तदान करून आंदोलन झालं. अपंगाचं पहिलं आंदोलन आम्ही अपंग बांधवाचं केलं, तर रक्तदान करून 2000 रक्ताच्या बॉटल देऊन आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या परिभाषा आपण बदलवल्या. आमदाराच्या घरासमोर वृक्ष लावून आंदोलन केलं. पोलीस वाला म्हणे तुम्हाला लावू देत नाही वृक्ष. मी म्हटलं वृक्ष लावायला अडचण कुठे? म्हणजे आंदोलन करताना ते क्रिया असेल त्या राष्ट्रीय कार्य पण घडलं पाहिजे, आणि तिथून आंदोलनाचं एक वेगळेपण सुद्धा असलं पाहिजे. आणि हे स्वतः व्यक्तिगत करू शकतो, मला याच्यासाठी आमदार व्हायची गरज नाही. मी आंदोलन करताना संघटन मधून माझ्याजवळ नसेल तर मी आंदोलन करणार नाही, असं होणार नाही. आणि म्हणून आम्ही जी आंदोलनं केली ही अतिशय पॉझिटिव्ह होते, ते राष्ट्राला धरून होते. काही गोष्टी इकडे तिकडे होतात, ते करावंच लागतं. मी स्वतः अर्धदफन आंदोलन केलं होतं आदिवासी लोकांसाठी, मी जमिनीत अर्धदफन होऊन गेलो, स्वतःला एकदा जास्त झालं असतं कदाचित मला मरावं लागलं असतं, मेलच असतोय मी. कारण तेव्हा वर्मा कलेक्टर होता, त्या सचिव आहे, त्या धावून आल्या आणि तेव्हा पत्रकार बंधूनं सांगितलं की तुम्ही लवकर जा, कारण तो रक्तदाब खालून सगळं दाबूदाबू भरल्यामुळं ते ब्लॉक झालं होतं सगळं. आणि तेव्हा आदिवासीची जमीन असं पूर्ण पीक उभं घ्यालं होतं आणि अधिकारी ते कापायला आले. म्हटलं तुम्ही अगोदरच पेरू द्यायचं नव्हतं, आता हातात पीक आलं, 2 महिन्यानं कापाना, अगोदर का कापता? आता त्याचं बिचाराचं जीवन का उद्ध्वस्त करता? आणि म्हणून ते करू नये म्हणून मी अर्धदफन आंदोलन केलं होतं आदिवासी बांधवासोबत. आणि तिथून आम्हाला न्याय भेटला. आज त्या 1-10 वर्षानंतर त्या बिचाऱ्यांना जमीन हातात भेटली, व्हायला भेटली. वा, त्या आंदोलनाचं फलित आहे.
म्हणजे कष्ट करणाऱ्याच्या बाजूने आमचा जीव धोक्यात आला होता, पण आता असंख्य आदिवासींचा जीव मात्र आता त्याच्यावर आम्ही पाहतो त्या आंदोलनामुळे बाहेर त्याचा फायदा होत आहे. पण या आंदोलनाच्या माध्यमातून जी चांगली कामं होतात, परंतु त्याचे वेगळे पडसाद सुद्धा उमटताना दिसतात. पहिल्यांदा मंत्रालयामधले सगळे कर्मचारी, तुम्ही ज्या सचिवाशी तुमचं भांडण झालं त्या विषयावरून सगळे खाली आलेले होते. म्हणजे हेच सरकारी कर्मचारी आपल्या संघटनेच्या बळावर ज्या पद्धतीने स्वतःसाठी धावून येतात, इतक्या आग्रहाने हे लोकांच्या प्रश्नांसाठी कधी जागे झालेले दिसले नाहीत. पण जर एका सचिवाला सचिवाशी तुमची बाचाबाची झाली त्याच्यावरून ते सगळे खाली उतरले होते. याच्यात किती विसंगती आहे बघा, मला हे नवल वाटतं का, जो बिचारा कर्मचारी होता जाधव अशोक जाधव, त्याची पत्नी आजारी आहे, हार्टचा प्रॉब्लम. म्हणजे तुम्ही ज्या कामासाठी गेला होता सरकारी कर्मचारीच आहे, तो पीडित कर्मचाऱ्यासाठी संघटना उभी राहिली पाहिजे. तर ज्याला पीडित करतंय त्या अधिकाऱ्याच्या बाजूने संघटना उभी राहतंय, हा 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 कुठला न्याय? अरे तुम्ही तर त्या जाधवाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे होतं ना. तो बिचारा गरीब कर्मचारी आहे, तडफत आहे एक वर्षापासून, तो माझ्या मतदारसंघातला नाही, तो मुंबईतला आहे, आणि असं असताना सुद्धा ते त्याला ते न्याय भेटत नाही म्हणून माझ्याकडे आला. मग त्याच्या बाजूने संघटना का उभी राहिली नाही? त्या बदमाश अधिकाऱ्याच्या बाजूने कसे काय तुम्ही राहिले? म्हणजे तुमचा जी काही एकंदरीत सिस्टीम आहे ती तुम्ही चांगल्याच्या बाजूने उभं राहण्याची ताकद कर्मचारी संघटनेमध्ये अजून आलेली दिसत बहु. त्यांनी ज्या पद्धतीने अॅट्रॉसिटीची केस टाकण्याचा जो जे पाऊल उचललेलं आहे, म्हणजे तसं बघितलं तर सरकारी कर्मचारी ही एक जातच आहे वेगळी, आणि अशा याच्यामध्ये त्याने स्वतःच्या जातीचा आधार घेणं हे आमच्या व्यवस्थेचं पूर्ण म्हणजे व्यवस्था पिळण्यासारखंच आहे. बिलकुल. काय झालंय का आजकाल अंगावर आलं का जात घेत, आणि चांगलं असलं तर जातीला कधीच विचारत नाही. अर्थात मंत्री सुद्धा तेच करत आहे, राजकारणाची व्यवस्था लोक सुद्धा तेच करत आहेत. जेव्हा जेव्हा जेलच्या दारामध्ये एखादा महत्वाचा नेता जातो तर लगेच त्याला जनांवर अन्याय झाला किंवा आपल्या जातीवर अन्याय झाला म्हणून आठवण येते. एखादा मंत्र्याचं कुठल्या प्रकरणामध्ये तो अडकला तर त्याला लगेच आठवतं की मी आमच्या जातीचा म्हणून माझ्यावर नाहीतर मरता काय आणि जगता काय, तेव्हा जातीचं काही लेनदेन नसतंय. म्हणजे आपण अधिकाऱ्याकडे जात पोहून जायचं का त्याचं पद पोहून जायचं हा प्रश्नचिन्ह झाला खरं तर. आणि मला त्याचं नावच माहीत ते जातीचा कुठे हिशोब आहे, एकंदरीत चीड आहे ती जी काही होती ते चीड होती. आणि मंत्रालयात मी तर सांगितलं ना, हे 6 मजले चांगले करून द्यावं ना मुख्यमंत्र्यांनी, पुरा राज्य 1 मिनिटात चांगलं होईल. स्वातंत्र्य काळापासून 65 वर्ष उतरली, ही 6 मजले चांगली होत नाही मंत्रालयातली, हे दुर्दैव आहे ना आमच्यासाठी. अरे जिथे सगळे मंत्री बसतात, म्हणजे पाण्याचं जर तळं आहे तिथंच जर पाणी प्यायला भेटत नसेल तर दुरून माणसाला काय अपेक्षा आहे? हे मंत्रालय शुद्धीकरण पहिले झालं पाहिजे. पण बच्चू, तुम्ही आता आमदार आहात आणि आमदार असल्यामुळे सगळी व्यवस्था तुम्ही खूप जवळून बघता. आत्ताच ज्या पद्धतीने नोकरशाही काम करताना दिसते, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी सरकार व्यवस्था होती, जे प्रशासन होतं, त्या म्हणजे इंग्रज गेले परंतु त्यांनी जी प्रशासनाची व्यवस्था तयार केलेली होती, बाबूडम त्याला म्हणतात, लाल फितीची नोकरशाही म्हणतात, बाबूगिरी, तर ही बाबूगिरी मात्र इथे कायम राहिली. जसं आखरी व्यवस्था निर्माण करणारे त्यांनी ते आपल्या सोयीचं सगळं व्यवस्थित करून ठेवलं आहे. तुम्ही GR जर वाचले ना तर शेवटच्यापर्यंत तज्ज्ञालाच बोलावं लागतं याचा अर्थ काय म्हणून. हे इतके किचकट आहे, प्रत्येक गोष्टी जर तपासून पाहिल्या तर त्या पुन्हा अधिकाऱ्याच्या हातात सगळी व्यवस्था कशी राहील असं सगळं करून दिलेलं दिसतं. आणि त्याच्यामुळे सामान्य माणूस आम्ही पाहतो का ह्या सगळ्या याच्यामध्ये त्याचा सगळं पिसा पिसा होऊन बिचारा असंतोषाच्या मार्गाकडे जात आहे. 25% आत्महत्या ज्या शेतकऱ्याच्या बाजूनं होत आहे त्या, तर मला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. तुम्ही वराडातले आहात, वराड म्हणजे सोन्याची कुराड असं म्हटलं जात होतं. याच वराडातल्या कापसाच्या बळावर इंग्लंडमधल्या गिरण्या चालत होत्या, परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे, गेल्या 20 वर्षामध्ये 20,000+ शेतकऱ्यांनी वराडातल्या विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या आपल्याला दिसतात. आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा सगळा जो मोठा टप्पा भाग आहे हा सगळा वराडातला जास्त करून आहे. कारण गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये काय आत्महत्या होत नाही, नागपूरमध्ये आत्महत्या होत नाही, जी आत्महत्या होते ही वराडपट्ट्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात होते. तर ही जी परिस्थिती आत्ताची आलेली आहे ही कशामुळे आलेली आहे? तुम्ही त्या भागात राहता, तुम्ही त्या भागात काम करता इतकी वर्ष, तुम्ही सगळं जवळून बघितलेलं. हा जो ॲग्रेरियन क्रायसिस आहे, शेतीशी संबंधित जो
एक प्रचंड मोठा विषय मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर त्याबद्दल काय तुमचं मत? परतंत्राच्या काळात महात्मा गांधीजींना म्हटलं होतं का, देश स्वतंत्र झाला तर कापसाले शेतीमालाले भाव भेटेल. म्हणजे आज आम्ही विदेशात जे कापूस घेऊन जाईल ते गावातच देशातच आमच्या फॅक्टऱ्या उभ्या राहील, मिल उभे राहील आणि त्याचा परिणाम आमच्या शेतकऱ्याला होईल. पण वस्तुस्थिती तसं झालं नाही, त्याचे सगळे दुष्परिणाम आम्ही पाहतो आहे. का एकंदरीत कापसाचं आजचं जर उदाहरण आपण पाहिलं की सरकार देतं कमी आणि लुटतं जास्त. शेतकऱ्याला लुटीचं ते जे तंत्र आहे ना, ही खरी तर थांबले पाहिजे. तुम्ही नका देऊ काही, पण लूट जे करत आहे शेतकऱ्याची ते कशी थांबवता येईल? आता सरळ आजचा हिशोब आहे का, एकंदरीत वऱ्हाड जा हा कोरडो पट्ट्याचा भाग आहे, अन्न उप पिकवणारा शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे तो तूर गहू ज्वारी हा लोकांना लागणारं अन्न पिकवतोय. त्याच्यामुळं खाणाऱ्याचा विचार जास्त होतोय आणि पिकवणाऱ्याचा विचार निश्चितच कमी होतोय. कारण खाणाऱ्याला स्वस्त भेटलं पाहिजे असं सरकारचं धोरण होतंय. त्याच्यामुळं ते स्वस्त व्हावं म्हणून शेतकऱ्याच्या खिशात हात घालतंय, शेतकऱ्याच्या खिशात हात घालून स्वस्त करतंय. स्वस्त द्यावं याच्याबद्दल दुमत नाही, स्वस्त धान्य दुकानातून द्या ना तुम्ही स्वस्त, पण तुम्ही शेतकऱ्याच्या खिशात हात घालून स्वस्त करतंय. जसं कापसाचे भाव 6,892 आता राज्य सरकारनं शिफारस केली, बरोबर, उत्पादन खर्चावर आधारित भाव 6,892 द्यावं, पण केंद्रानं जाहीर काय केलंय 4,100. म्हणजे किती भावाची तफावत आहे, 3,000 रुपये भावाची पर क्विंटल मागे. पर एका एकरात आपण 5 क्विंटल जर पकडलं तर 15,000 घाटा झाला का नाही? 15,000 कमी भेटले, दिले किती 4,000. म्हणजे तुम्ही लुटलं किती 15,000 आणि दिलं किती 4,000. मग वाजा गजा कशाचा? तुम्ही 4,000 चर्चा मोठ्या प्रमाणात केली, मोठ्या प्रमाणात केली शेतकऱ्यासाठी, त्याच्यासाठी बाकी वाजवलं जातं. पण तुम्ही लुटता किती? जलयुक्त शिवार देताय, लाईन देताय, विद्युत देताय, सगळं देताय, बरोबर आहे, पण भाव कोण देणार आहे? त्याचं उत्पादन खर्च म्हणून आमची मागणी होती. जसं आता आपण म्हणतोय का कर्मचाऱ्यासाठी 7वा वेतन आयोग येतोय, सरकार मेहरबान होतं बिचारं, त्यांना 7वा वेतन आयोग काय द्यायचं द्या, पण आमच्या 3.5 लाख शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यावर स्वामीनाथन आयोग का मंजूर होत नाही हो? म्हणजे हे दुःख आहे काय, एकाइकडे प्रचंड 75% पैसा कर्मचारी अधिकारावर खर्च होत असताना त्याचा आउटपुट काही भेटत नाही आणि 3.5 लाख शेतकऱ्याची आत्महत्या होत असताना स्वामीनाथन आयोगासारखी शिफारस मान्य का होत नाही? 2006 ती मान्य व्हायला पाहिजे. आखरी हा जो गरीब वर्ग आहे ज्याला कष्टानं सगळं पिकवतंय, रक्ताचं पाणी करतंय, त्या बिचारा शेतकऱ्याला वेगवेगळे आमिष वेगवेगळ्या योजना दाखवून लुटण्याचे जे तंत्र आहे ते थांबवलं. उत्पादन वाढवलं सर्व शेतकऱ्यानं, पण प्रश्न उत्पन्न खिशात आलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या मालाला जी किंमत मिळाली पाहिजे, त्या मालावर प्रक्रिया होणं जितकं गरजेचं आहे, त्याच्या जोडीला त्याला बाजारामध्ये योग्य किंमत मिळाली पाहिजे. बंडखोरीची जी भावना आहे ही तुमच्यात आधीपासून होती का? हा, पहिलं मी शिवसेनेत होतोय. चीड हा विषय मूळ स्वभाव आमचा आहे का, चिडलो पाहिजे, राग आलाच पाहिजे. तुम्हाला पैसे नाही लागत का निवडणूक जिंकायला? नाही, बिलकुल नाही. मला वाटतं माझ्या मतदारसंघातल्यासारखे इतके चांगले लोक मुळातच कुठं नसेल. आज पण ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत या विशिष्ट लोकांच्या हातामध्ये आहेत. तिथे जो बाजार ठरतो, तिथे बाजारभाव ज्या पद्धतीने ठरवले जातात त्याला कुठलाही सैद्धांतिक आधार नाही आहे. म्हणजे रुमाल पद्धतीने असेल किंवा आणखीन कशाला धमाल पद्धतीने असेल, शेतकऱ्याला सगळ्या पद्धतीने नाडण्यासाठी सगळी व्यवस्था एकत्र आलेली आहे आणि तरी पण शेतकऱ्याच्या आत्महत्या बोगस आहेत असं स्वयंघोषित अर्थतज्ञ बोलत असतात, त्याला कसं उत्तर दिलं पाहिजे? खरं तर बोगस आहे असं म्हटल्यापेक्षा माझं जे मी जे सांगितलं का, तुम्ही जे त्याला लूट कशी आहे ती समजून घेतली पाहिजे मुळात. तुम्ही लक्षात घ्या, गावात गेलो तर मला शिक्षण भेटत नाही, माझी आरोग्यसेवा व्यवस्थित नाही, माझं पिण्याचं पाणी. मला एक सांगा का, मुंबई शहराला टँकर लावावं लागतं का? नाही. दिल्लीला टँकर लावावं लागतं का? मग आमच्या गावातल्या लोकांना 65 वर्षानंतर टँकर लावायची गरज का आली? मानसिकता जी आहे ती लुटण्याची आहे. गाव हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय राहिलाच नाही. त्याला काय नाही भेटलं पाणी नसलंय, म्हणजे धरणं आमच्या गावात होतंय, गाव आमचे उद्ध्वस्त होतं, जमीन आमच्या जाते, पण पाण्याचे पहिली पाईपलाईन शहरात कशी जातो हो? मानसिकता काय? इकडे बिसलरी पाण्यानं आंघोळ आणि तिकडे पिण्याचं पाणीसुद्धा गटारातलं घ्यावं, ही मानसिकता आहे. ह्या मानसिकतेला खऱ्या अर्थानं दूर करू. जशी शेतीची लूट आहे तसं शिक्षण, त्याचं आरोग्य, ह्या सगळ्या सुविधेपासून आपण पाहतोय अतिशय विषमता वाढत चाललेली आहे आणि ती विषमता थांबली पाहिजे. आणि त्याचं मूळ कारण जसं अर्थतज्ज्ञ म्हणते, तुम्ही पाहा ना ग्रामीण भागात किती पैसा जातं,
आणि शहरात किती येतं याचा विचार जर केला तर त्या अर्थतज्ञांना त्याचं उत्तर भेटल्याशिवाय राहणार. तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करता, ज्या प्रकारे तुमचं काम सुरू आहे, तरुणांची संघटना बांधून तुम्ही गावागावामध्ये जाता, तिथल्या लोकांना जागृत करता त्यांच्या हक्कांविषयी, त्यांच्या कर्तव्यांविषयी सुद्धा त्यांना तुम्ही सांगता, ही जी बंडखोरीची जी भावना आहे ही तुमच्यात आधीपासून होती का? हां, पहिले मी शिवसेनेत होतोय आणि मला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे, तसंच गाडगेबाबाचा पण आहे. आणि चीड हा विषय मूळ स्वभाव आमचा आहे का, चिडलो पाहिजेच, राग आलाच पाहिजे, आणि राग जर आला नाही तर मग अर्थ काय आहे. आणि म्हणून पहिलेपासून ही जी बंडखोर वृत्ती आहेच आणि ती कायम राहणार, ते कायम राहिली पाहिजे, त्याच्याशिवाय त्या जगण्याला काही अर्थ नाही आहे. एका इकडे हे करत असताना सुद्धा मी 80 वेळा रक्तदान केलं. माझी रक्तदानाची चळवळ सुद्धा प्रहारची 70-80 हजार बॉटल आम्ही दिल्या. या के एम हॉस्पिटलची पहिली टीम माझ्या गावात गेली. मुंबईतून रक्त आणणार आणि रक्त देणारं हे पहिलं माझं गाव आहे. तुमची आरोग्य सेवा खूप चर्चेत असते इथे वराडातल्या पेशंट्सना मुंबईमध्ये पुढील जे आरोग्य उपचार लागतात ते मिळवून देण्यासाठी तुम्ही आणि तुमची टीम प्रहारची खूप काम करते. मी तर मी सांगतोय, मी 91-92 पासून हे काम करतोय. विदाऊट तिकीट आलो, 7 वर्ष विदाऊट तिकीट आलो. आता विदाऊटच आहे, आता तिकीट मला भरावं लागत नाही. आता आमदार झाल्यामुळे एसी डब्यात आलो. मी एसी डब्बा आमदार होईपर्यंत पाहिला पण नव्हता. सभापती होतो पंचायत समितीचा, ग्रामपंचायत सदस्य होतो. जेव्हा पहिला पेशंट आणला गुना गहोत्रे नावाचा, विदाऊट तिकीट आम्ही आलो. रक्त नव्हतं तेव्हा द्याला, कारण मी शिवसेनेत असल्यामुळे विठ्ठल चव्हाण त्यांनी 2-3 बॉटल दिल्या होत्या आणि एका बॉटलसाठी त्याचं ऑपरेशन थांबलं होतं. पैसे जमा झाले पण रक्तामुळे ऑपरेशन थांबलं. आणि त्याच्या 18 वर्षाचं नेमकं मी तेव्हा, आणि माझं वजन कमी असल्यामुळे रक्त घेत नव्हते. दुसऱ्या दिवशी खिशात गोटे भरले, 1 लिटर पाणी पेलोय आणि पहिल्यांदा रक्तदान के एम हॉस्पिटलला दिलं आणि मी पेशंटला वाचवलं. तेव्हा ठरवलं मी 1000 पेशंट वाचवलं. मी मारणारा होतोय, शिवसेनेत तलवार घेऊन एकमेकावर भांडण करायचं अशी भूमिका असून जेव्हा वाचवलं त्याचा आनंद काही वेगळाच होता. एवढा आनंद होत आहे का, आम्ही जेव्हा गावात गेलो तर आमच्या अंगावर फुलं फेकले. अरे बच्चून मुंबईतून पेशंट वाचून आणला, खूप माझ्या जीवनात बदल झाला तिथून. मारण्यापेक्षा वाचवणारा बलवान होत आहे तो वीर आहे. आणि तेव्हा शपथ घेतली मी 100 पेशंट करत. आज माझे 50-60 हजार पेशंट झाले आणि खूप. तुम्ही लग्न सुद्धा महात्मा गांधींच्या साक्षीने लावलं आणि हाराऐवजी एकमेकांना तुम्ही तिरंगा देऊन लग्नाची शपथ घेतली. मी सभापती होतोय 97 शिवसेनेचं. आणि मी काय केलं, म्हटलं सभापती झाल्यावर पहिलं काम कोणासाठी करू, तर म्हटलं अपंग बांधवासाठी करू. ह्या पदावर बसलो तर कोणासाठी, कोण गरीब या देशात पहिला, तर ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही. मग मी एक लवंडी फिरवली आणि गावातून सगळ्या तालुक्यातून अर्ज आले, 250-300 अपंग बांधवांना अर्ज केला, आम्हाला साहित्य पाहिजे. मग ते सगळी कागद घेऊन मंत्रालयात आलो इथेच आणि इथे गेलोही. 9 महिन्यानं उत्तर आलं, 8-9 महिन्यानंतर 2 सायकली जिल्हा परिषदकडून मंजूर झालं. म्हटलं 250 पाहिजे, 250 माणसं. मग मी हच्चप झालो, शिवसेनेचं राज्य, शिवसेनेचे मुख्यमंत्री. आणि मग मी ठरवले सभापती म्हणून मी जर देऊ शकत नाही तर माझी लग्नाची गोष्ट सुरू होती. म्हटलं नवरदे म्हणून देईन मी, नाही सभापती म्हणून देत. तर सगळ्या आई बहिणीला भावांना सगळं सांगितलं की सभा मी लग्नावर घोड्यावर बसणार नाही. काही मी काही पाकिस्तान थोडं जिंकून आलो घोड्यावर बसायचं आहे. आणि 200 किलोचा घोडा आणि 30 किलोचा नवरदे वानेर दिसतं, ते नाही बसणार घोड्यावर, नाही जाणार मारुतीच्या मंदिरावर. आणि हा सगळा खर्च वाचवणार, बँड बाजा जेवण गिवण, जेवण द्यायचं कोणाला, ज्याचं पोट भरलंय त्याला, उपाशी त्याला द्यायचं. आणि सगळा खर्च वाचवला 2.5 लाख रुपये माझ्या वडिलाची तेव्हा मी FD मोडली होती. आणि पहिलं लग्न असं होतं का, मी नवरदेव काळाच्या दिवशी मी ते सायकलचे नटबोल्ट फिट करत होतो, त्याच्यावर नाव लिहित होतोय. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मंडपासमोर असंख्य अपंग बांधव होते आणि त्यांना 3-चाकी सायकल देऊन गोरा खैरणार आले होते. आणि त्यांना सायकल दिल्यानंतर माझं लग्न पूर्ण केलं. माझ्या आनंदात त्या बिचारांना जेव्हा सायकल भेटली तेव्हा आनंद द्विगणित झाला. मी सभापती म्हणून देऊ शकलो नाही पण नवरदेव म्हणून मी लग्न आम्ही त्यांना सायकल देऊ शकलो, हा प्रचंड आनंद आहे. माझ्या लग्नात मी त्या मंगलाष्टोत्र म्हटलेच पण राष्ट्रगीत म्हणून आणि एकमेकांना हार न टाकता तिरंगा देऊन माझं लग्न लागलं. आखरी आनंदात देश आठवला पाहिजे, दुःखात देश आणि देव आठवल्यापेक्षा आनंदात जर आठवला तर आमचा देश मजबूत होईल. आखरी तिरंग्याची भावना ही आनंदात येणं अधिक चांगलं आहे. अशा पद्धतीचं लग्न विधी पूर्ण. आता ज्या पद्धतीने आमदारांकडे बघितलं जातं, ज्या पद्धतीने राजकीय नेत्यांकडे बघितलं जातं, तर गावातले असो आमदार आणि इतर राजकीय नेते किंवा शहरातले असो, यांच्या अवतीभोवतीची गर्दी, हे सगळे बिल्डर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, सगळेच म्हणजे
वेगळ्या पद्धतीने मोठे झालेले लोक असतात आणि आमदार आणि हे राजकीय नेते हे सुद्धा अल्पावधीमध्ये तसेच मोठे होताना दिसतात आपल्याला. तर एकीकडे हा बहुसंख्य वर्ग जो आर्थिकदृष्ट्या प्रचंड सबळ झालेला आहे, म्हणजे दर 5 वर्षांनी यांचे अफिडिएट जर बदलताना बघितले तर आपल्याला लक्षात येतं की 5 वर्षापूर्वी या माणसाची संपत्ती 7 कोटी होती, ती 5 वर्षामध्ये 70 कोटी झालेली आहे किंवा आणखीन काय. तर एकीकडे अशा प्रकारचं राजकारण आणि दुसरीकडे बच्चू कडूंचं राजकारण. तुम्हाला पैसे नाही लागत का निवडणूक जिंकायला? नाही, बिलकुल नाही. मला वाटतं माझ्या मतदारसंघातल्यासारखे इतके चांगले लोक मुळातच कुठे नसेल. माझ्यासाठी जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, उलट पैसे जमा करतात लोक. एक एक रुपया जमा करून मला निवडून आणते. आता लोक म्हणत होते यावेळेस मोदीची जी लाट आहे पण लोक म्हणजे असे वारं होत आहे पण लोक म्हणे बच्चू कडू का तुफान आहे, हम चुनके लाएंगे बच्चू कडू. कुठं जातीचा नाही, नेत्याची गरज नाही, अभिनेत्याची गरज नाही. आणि प्रचंड गर्दी आमच्या सभेला आणि लोक स्वतःहून. मी आता तिसऱ्यांदा निवडून येतो आहे. जसं पाहिलं पहिली निवडून मी 1100 मतानं हरलो, लोकसभा मी फक्त 5000 मतानं हरलो. लोकांचं काम केलं लोक अंगावर घेतो, लोक खांद्यावर घेतो आम्हाला. आणि लोकच माझं म्हणणं नेत्याला सलाम केल्यापेक्षा तुम्ही जनतेला सलाम करा ना. जनता मत मारतोय, नेत्या थोडं मत मारतोय तुम्हाला. गावातल्या माणसाला मतदानाचा अधिकार दिला आहे, त्याला जर तुम्ही आपला नेता समजला, त्याला जर आपला देव समजला तर सांगतोय प्रचंड ताकद येत आहे, पैशाची गरजच कुठं पडत नाही. आणि तशा पद्धतीनं लोक अतिशय निर्मळ आणि स्वच्छ मनानं असतं. ती जात पात धर्म विसरून काम करणाऱ्याला पहिलं निवडतं हे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि ते तशा पद्धतीनं तिसऱ्यांदा मला निवडून दिले. म्हणून पैसा हा विषय महत्त्वाचा नाही आहे. तुम्ही जर सेवा करत राहिले, काम करत राहिले तर निवडणुकीला पैसे लागायची काही गरज नाही, कोणत्या नेत्याची गरज नाही, पक्षाची गरज नाही. मी सांगतो या पक्षाचे चिन्ह काढून टाका आणि मग तुम्ही निवडून या म्हणा. ही मक्तेदारी आहे ना चिन्हाची, हे एकदा काढून टाका. यांना निवडून देत नाही लोक, यांना चिन्हांना निवडून देतं आणि हीच सगळं लोकशाही फसतं. मुळात आम्ही पाहतो का चिन्हाची मक्तेदारी आहे ना, तर काढा ना चिन्ह. बसतं मुख्यमंत्री निवडून येतं का तर चिन्हावर जी काही एकंदरीत होऊन संघटित होऊन जे काही गुन्हेगारी निर्माण करण्याचं किंवा राजकीय दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न फसला पाहिजे. आणि त्याच्यातूनच पैसा आणि सत्ता हे समीकरण जुळलेलं आहे. पैसा आणायचा आणि पैशातून सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा, पुन्हा लोकांपर्यंत जायचं, अशा ह्या याला आळा बसू शकते. तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रातल्या तरुणांना जे सगळं आपला हा कार्यक्रम बघताय देशयात्रामध्ये, बच्चू कडू व्हायचं असेल तर काय पाहिजे? खरं तर पहिले आमच्या मनात सामान्य माणसाबद्दलची तडमड पाहिजे आणि मग चळवळ उभी केली पाहिजे. आणि त्या चळवळीतून आणि तळमळीतून राजकारण उभं राहू शकतं, काही गरज नाही. लहान लहान कार्यक्रम आहे. मी माझं असं म्हणणं आहे का गरज काय गावाला ते तुम्ही ओळखाना. गावात जर 2 मंदिर असेल तर तिसरं नौका बांधू. गावात 2 मस्जिदी असेल तर तिसरी बांधायची गरज नाही. पुतळे असेल तर पुतळा उभा करा. गावात व्यायामशाळेची गरज असणार, गावात एखाद्या अपंगाचं घर बांधायची गरज असेल तर तुमच्या व्यक्तिगत जीवनात ते व्यवस्था निर्माण करा. लोकांचे कामं करायसाठी तुम्हाला सत्तेत असणं किंवा मोठा पैसा असणं गरजेचं नाही आहे. ह्या लहान लहान गोष्टीतून तुम्ही सगळं निर्माण करू शकता. आणि युवकांनी तशा प्रकारचं धाडस निर्माण केलं, फक्त सेवा, पोस्टरबाजी नाही. आजकाल जन्मदिवसाला म्हणजे होल्डिंग हे नको. त्याला प्रत्यक्ष जर काम केलं ना तर मी सांगतो कोणाची गरज नाही हो, कोणाचीच गरज नाही आहे. म्हणजे नेता होण्यापेक्षा कार्यकर्ता होण्याची भावना जर तरुणांमध्ये असेल तर ते अधिक चांगल्या पद्धतीने समाजसेवा करू शकतात. आत्ताची परिस्थिती आहे, आता समाजसेवा हे एक प्रोफेशन झालेलं आहे. बरं, पूर्वी समाजसेवा हे पॅशन होतं, एक ओढ असायची की आपल्या लोकांसाठी आपल्याला मर्यादित राहिलेलं आहे, ते प्रोफेशन झालेलं आहे. तर याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर ही खूप वाईट, याच्यामुळे जे आहे ना, मी रेल्वेत बसलो होतो, एका जणानं म्हटलं मी पेशंट घेऊन चाललो. रे वा, मस्त धंदा आहे तुमचा. म्हटलं धंदा आहे कसं आहे? वातावरण असंच झालं आहे. सवासेवा म्हणजे बाबा व्यवस्थित धंदा, याला आपण बदललं पाहिजे. खरं तर ही जी हे आलं नाही, काही पद्धती थोडंसं द्यायचं आणि जास्त वरपून घ्यायचं. लोक बरेचदा आदर्श होण्यासाठी काही भंकसबाजी करत राहतं, ती थांबली पाहिजे. आणि मुळात काम मला वाटतं एकदा प्रचार आणि प्रसारापेक्षा लोकांच्या मनात जर माउथ पब्लिसिटी झाली त्याच्या कामाची तर याची काही गरज नसतं. आणि काही काही गोष्टी आपण सोडल्या पाहिजे आणि त्याच्यातून एखादं चांगलं काम उभं जर करता आला तर मी सांगतो आजचे दिन दिल्लीहून येणार नाही, ती खऱ्या तर गावातून आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामातून निर्माण होऊ शकतं. निश्चित अच्छे दिन येऊ शकणार पण दिल्लीवरून नाही येऊ शकत. पण तुम्ही आता दिल्लीला धडक मारायला चाललेला सगळ्या अपंगांचा मोर्चा घेऊन, तर ती कल्पना कशी आली तुम्हाला दिल्लीपर्यंत त्यांना घेऊन जायची गरज निर्माण झाली? मला मान्य आहे कारण अपंगांसाठी ज्या राखीव जागा आहेत
त्यांचं जे आरक्षण आहे हे कधीच पूर्ण होत नाही आहे. महाराष्ट्रामध्ये नाही झालं, देश पातळीवर झालेलं नाही आहे. तर आपल्याकडे सगळ्या कागदावर योजना ठेवण्याकडे जो भर आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत, तर तुम्ही आमदार म्हणून त्याच्याकडे कसे बघता? आणि आता दिल्लीच्या आंदोलनामध्ये तुम्ही अगदी बरोबर बोलले महेशजी, का 1995 कायदा आहे, 21 वर्ष गेले, या कायद्याची एक सूत्र पण अंमलबजावणी नाही. म्हणजे मी 2 वर्ष सातत्यानं 3 वर्ष लढतो आहे अपंग बांधवासाठी. मी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात अपंग बांधवासाठी फिरलेलो आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे, एका घरात 3-3 अपंग बांधव आहे, पाय तुटलेला आहे, डोळे नाही, रस्त्यावर आलेले कुटुंब सगळे, गावचा सरपंच पण जाऊन पाहत नाही. आमदार आम्ही पाहतो, राजकीय अशी अवस्था हे आहे का, त्यांचे किरकोळ मतं खूप कमी असतं आणि विस्तारित असल्यामुळं कोणी त्याच्याकडे पाहत नाही. राजकीय म्हणून मला काही फायदा होणार नाही, मी पाहणार नाही, अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. आणि 95 कायद्याची अंमलबजावणी न झाल्यामुळं हा बिलकुल विस्कळीत. मी आम्ही जे आंदोलन केले, 4-5 आंदोलन, मंत्र्याच्या घरात घुसून केले, रेल्वे स्टेशन बंद केलेलं होतं, आणि एक भिंती रंगून, गाडगेबाबाची धर्मशाळेची भिंत रंगून त्याची साफसफाई करून आंदोलन केलं होतं. मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस चांगलं पवित्रा घेतला का, आम्ही चांगलं काम करताय, राष्ट्रीय आंदोलन करताय, म्हणून त्यांनी लगेच बैठक लावली होती. त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. परंतु 95 कायद्याची अंमलबजावणी होत नाही, याला 2 पाय नाही, त्याच्यासाठी सुद्धा कायदा असताना तर हे होत नसेल. आणि म्हणून काय महिना भेटतं? 600 रुपये महिना. 2 पाय तुटलेले आहे, कामाला जाता येत नाही, काय होणार 600 रुपये महिन्यानं? विचार तरी करू शकतो का आपण? का 600 रुपये महिना देताना तुम्हाला लाज नाही वाटत का थोडीशी? कलेक्टरला आणि आमदाराला 75,000 रुपये महिना, म्हणजे 2-3,000 रुपये रोज, कलेक्टरला 10,000 रुपये रोज. आता 7व्या वेतनामध्ये 2,500,000 रुपये महिना कलेक्टरला होत असेल, माझा अपंग बांधव 600 रुपयावर राहत असेल तर कसं होईल? ह्याचे 17 शासन निर्णय केले मी. 2 वर्ष सातत्यानं लढा उभारला, 17 शासन निर्णय. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे इथं अपंग बांधवाची ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेत नोंद होतं. ढोरेची नोंद व्हायची, जनावराची नोंद व्हायची, पण अपंगाची नोंद नाही व्हायची. हे सगळे बदल करत आता दिल्लीची लढाई आहे. मोदीजींनी म्हटलं दिव्यांग म्हणा, मान्य आहे दिव्यांग म्हणू आम्ही, पण पहिलवान म्हणाचं नाही दूध तर ताक तर द्या ना तुम्ही, ते पण द्यायचं नाही. म्हणजे ताट खाली आणि पहिलवान म्हणाची भाषा ही खरं तर बदलली पाहिजे. नाव तुम्ही नवीन देता मान्य आहे, चांगलं नाव आहे, आम्ही स्वीकारतो ते, पण धोरण पण बदलावं लागेल ना. बरोबर, धोरण जर बदललं नाही तर कसं शक्य आहे? आणि म्हणून 4 एप्रिलला आम्ही प्रचंड संख्येनं आम्ही जंतर मंतरवर नाही जाणार, आम्ही इंडिया गेटवर मोदीजी साहेबांच्या कार्यालयावर जाणार, तिथे आम्ही जाऊन आंदोलन करणार. हे मंत्रालय जर सुधारलं तर अवघ्या महाराष्ट्राचा कारभार सुधारू शकतो. मी मतदारसंघाच्या बाहेर जातोय तेव्हा माझ्या भोवती कोणी बिल्डर उभे नाही राहत, अपंग बांधव उभे राहत. भगतसिंगांनी संसदमध्ये बॉम्ब फोडलेला होता, उद्देश हाच होता की हम आता याच्यासाठी आम्ही तयार झालेलो. कायदा वाघाच्या कातडीचा, वाघाच्या ताकदीचा, चालवणारे मात्र बकरी होत आहे. नमस्कार, देशयात्राच्या या भागात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण आत्ता आहोत मंत्रालयासमोर. होय, याच मंत्रालयामध्ये बच्चूभाऊ कडू, डॅशिंग आमदार, यांनी एका सचिवाच्या कानाखाली मारली होती, त्यामुळे विधिमंडळामध्ये प्रचंड मोठं वादंग निर्माण झालेलं होतं. हे मंत्रालय जिथून महाराष्ट्राचा कारभार चालतो, बच्चू कडू यांचं म्हणणं आहे हे मंत्रालय जर सुधारलं तर अवघ्या महाराष्ट्राचा कारभार सुधारू शकतो. आता आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांच्या एकूण पुनर्वसनासंदर्भात जे त्यांचे विचार आहेत ते अपंगांसाठी काम करतात, परंतु अपंगांच्या पुनर्वसनासंदर्भात त्यांचा जो वेगळा मनोदय आहे तो या निमित्ताने जाणून घ्यायचा आहे. बच्चूभाऊ, तुम्ही अपंगांच्या हक्कासाठी आंदोलन करता, परंतु त्यांचं परिपूर्ण पुनर्वसन व्हावं यासाठी काम करणाऱ्या खूप कमी संघटना आहेत, तुम्ही कसं बघ? खरं तर अपंग बांधवाचं आम्ही आंदोलनच करत नाही, तर एक रचनात्मक कामही उभं झालं पाहिजे आम्ही हे पाहतोय. मी मतदारसंघाच्या बाहेर जातोय तेव्हा माझ्या भोवती कोणी बिल्डर उभे नाही राहत, अपंग बांधव उभे राहतं. आणि मग अनेक दुःख आम्ही पाहतोय, कोणी पाय तुटलेला आहे, ह्या आहेत सगळं, ज्यांना जगणंच कठीण आहे. एका घरात 4-4 अपंग बांधव आहे, त्यांनी कसं जगावं? मग त्यासाठी आम्ही 20 एकरावर एक पुनर्वसन केंद्र उभं करतो आहे. त्याच्यात माझी आई स्वतः, माझे भाऊ, माझी विशेषतः पत्नी आणि माझे कार्यकर्ते, लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी आम्हाला जमीन दान केली आणि एक चांगलं जे अतिशय आदर्श, का एखाद्या अपंग बांधवाला उद्या जर कोणीच नाही आहे, माझं पोट कसं भरेल, मी जगू कसं, या सगळ्यासाठी एक आधार उभं राहील. निव्वळ आंदोलनातूनच आम्ही समोर जाता काम, आणि माझं कर्तव्य काय तर ते सुद्धा या अपंग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून उभारणार आहोत. आणि एक तशा प्रकारची एक आदर्श अपंग पुनर्वसन केंद्राचा आमचा एक ह्या त्यासाठी
लोकांनी सुद्धा त्यास मदत करावी असं आवाहन सुद्धा या निमित्तानं करतो. बरोबर आहे. अपंगांचं पुनर्वसन हा जितका महत्वाचा मुद्दा आहे त्याच जोडीला जे आपले गोर गरीब दलित मागे राहिलेला जो सगळा समाज आहे या समाजासाठी घटनादत्त ज्या सोयी सुविधा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी खरं तर मंत्रालयात बसलेल्या बाबूंची असते सरकारी कर्मचाऱ्यांची असते. परंतु त्याच्याऐवजी त्या सेवा सुविधा त्यांच्या योजना लोकांपर्यंत जात नाहीत. ग्रामीण भागापर्यंत जे प्रशासन पोहोचलेलं आहे ते ग्रामीण भागामध्ये त्यांना दाद देत नाहीत म्हणून लोक मंत्रालयापर्यंत येतात आणि मंत्रालयामध्ये सुद्धा त्यांना तशा पद्धतीची जी वागणूक मिळायला पाहिजे ती वागणूक मिळताना दिसत नाही आणि मग तुमच्यातला जो बंडखोर कार्यकर्ता आहे तो पेटून उठतो. तर हे कसं बदलेल तुम्हाला काय वाटतं? एका लाफ्याने थोडीच बदलणार आहे. नाही तमाशा कसा आहे, भगतसिंगाने संसदमध्ये बॉम्ब फोडलेला होता. उद्देश हाच होता की हम आता याच्यासाठी आम्ही तयार झालेलो आहे. बरोबर. प्रश्न बदलणार नाही माहीत नाही पण काही मार्गी लागेल, काही अंकुश कुणावर करायला पाहिजे. तुम्ही पहा इथं समोर हे भटके जमातीचे लोक आहेत, मंत्रालय इथे मंत्रालयाच्या जवळ अवस्था समोर बसलेले आहेत. त्याच्यासाठी शासन निर्णय आहे. भटक्या जमातीसाठी यशवंत मुक्त वसाहत योजना आहे, नाही गेली यांच्यापर्यंत. अहो गाव तिकडे गडचिरोलीला कधी जाणार? या मंत्रालयाच्या आजूबाजूनच गुटखे भेटतात, गोवा गुटखा खायला भेटतं. तुम्ही इथं नियंत्रण आणू शकले नाही तर कायदा आहे मजबूत पण कायदा जे पाळणारे लोक आहे किंवा ते चालवणारे आहे ते बकरी झालेले आहे. कायदा वाघाच्या कातडीचा, वाघाच्या ताकदीचा, चालवणारे मात्र बकरी होत आहे. त्याच्यामुळं कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून ही जी आपण व्यवस्था आहे अतिशय गरीब लोकांसाठी व्यवस्था नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी मत मागायला घरोघरी जातोय, काम विचारायला नाही जात आम्ही आणि ही दुर्दैव आहे. तुम्ही काम करण्यासाठी लोकांच्या एक पूर्ण यात्रा काढली होती आणि 50-60 ट्रक घेऊन तुम्ही गावोगावी गेला होता, तो अनुभव कसा होता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जवळपास 55,000 कामं मार्गी लावली होती? मी अनिल कपूरचा पिक्चर पाहिला एक दिवसाचा मुख्यमंत्री. हा हा. आणि माझ्या डोक्यात कल्पना आल्या बऱ्याच आमच्या आंदोलन पिक्चर पाहून होतंय. प्रहार पिक्चर पाहिला, प्रहार नाव नाना पाटेकरचं आलंय. अनिल कपूरचा पिक्चर पाहिला एक दिवसाचा मुख्यमंत्री आलो, असंच करायचं आपल्याला. आणि मुख्य मी अधिकाऱ्यांना तहसीलदारांना सांगितलं का मी असं करायचं आपल्याला. असं कसं होतंय तो सनी देवल तर हापशी उपडतो, तुम्ही उपडणार? म्हटलं नाही आपल्याला असं करायचं, आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे. लोक तहसीलमध्ये आल्यापेक्षा तहसीलच लोकांपर्यंत जाऊ देऊ. आणि 58 कार्यालयाच्या गाड्या सांगितल्या ट्रक त्या सगळे दप्तर टाकलं त्यांचं आणि 1.5 महिना आम्ही गावात होतोय. प्रत्येक गावागाव प्रत्येक गावात अशी यात्रा, शासकीय यात्रा. मग एका इकडे अर्ज भेटणार, लिहून देणारा वैंडर होता, तिथंच झेरॉक्स मशीन होती, तिथंच तलाठी ग्रामसेवक ठपका मारला, ॲफिडेविट झालं का मी संजय गांधीचा अध्यक्ष. तिथेच सगळं सँक्शन करत होते. म्हणजे जे काम एक वर्ष लागते ती मी फुकट. भ्रष्टाचार कसा कमी होतो बघा, का मला कंट्रोलचं कार्ड काढायला वर्ष जातं पण माझ्या यात्रेत कंट्रोलचं कार्ड 15 मिनिटात भेटणार आणि 0 पैशात भेटणार. करप्शन करोडो रुपयाचं थांबलं. आम्ही प्रजासत्ता दिन म्हणतोय, प्रजा इथं राजा आहे, आम्ही त्याचे चाकर सेवक आहे, आम्ही तिथपर्यंत जाऊन काम केलं पाहिजे. अरे मत मागायला घरी जातात तर काम करायला घरी जायला काय जातं? लोकहितवादी देशमुखांनी जवळपास 80-90 वर्षापूर्वी एका लेखा अग्रलेखामध्ये लिहिलं होतं की ज्या देशामध्ये प्रजा सुशिक्षित असते, शिकलेली असते, तिथे सरकार चाकर असतं, नोकर असतं. मध्यम प्रतीच्या देशामध्ये सरकार मित्र असतं आणि जिथे लोकं शिकलेली नसतात, जिथे लोकं मागास असतात, तिथे सरकार एकतर मालक असतं किंवा दरोडेखोर असतं. तर आपल्याकडची ही जी निरक्षरता आहे, ही निरक्षरताच या सगळ्याला कारणीभूत आहे असं नाही वाटत? बिलकुल. म्हणजे लोकांना एकतर महत्त्वाचं आहे कशासाठी लढावा हा मोठा प्रॉब्लेम केलेला आहे. म्हणजे मुळात राजकारणी लोकांनं सगळं लढणं कसं धर्म आणि जातीसाठी नेऊन ठेवलं. हक्काची लढाई थांबलेली आहे. म्हणजे निरक्षरापेक्षा आहे त्याच्या डोक्यात जे टाकलं आहे ना भूत, तो धर्म आणि जातीचा टाकला आहे. इथं झेंडा पाहून मतदान होत आहे, झेंड्याचा कलर पाहून मतदान होत आहे, त्याचं काम पाहून मतदान होण्याची ही गरज निर्माण आहे. पवित्र मतदान हे पवित्र भावनेतून झालं ना तर हे सगळं बदलण्या चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ती अपेक्षा खऱ्या अर्थानं लोकांकडून. तुम्ही बोललात आता आपण चहा प्यायला जाऊया. मंत्रालयात आल्यानंतर आपण नेहमी जिथे चहा प्यायला जायचो तिथे जाऊन. शेतकरी जो आहे असंघटित आहे, त्याची संघटना नाही आहे किंवा तो एकत्र येऊ शकत नाही स्वतःच्या हक्कांसाठी, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ते दुःख आहे, ते सरकारही तसंच आहे आणि लोकही तसे आहे. अरे सचिन तेंडुलकरच्या रन मोजल्यापेक्षा माला बाप माझ्या वावरात या दुऱ्याहून त्या दुऱ्यावर किती रन काढतं ते मोजा ना.
दोन कटिंग द्या. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मुंबईमध्ये आलात त्यावेळेसची परिस्थिती आणि आता बदललेली मुंबई 25 वर्षामध्ये कसा तुम्ही फरक समजता? खूप बदलला आहे. म्हणजे पहिले मी ज्या कामासाठी यायचं ती रुग्णाचं काम होतं आणि धर्मशाळेत थांबायचं, गाडगेबाबांच्या धर्मशाळेत. तिथेच आम्ही मुक्काम, तिथेच जेवण करायचं. आणि आता आता जी सगळा बदल, म्हणजे बदल झाला पण सामान्यासाठी झालेला दिसत नाही. तो वरच्या भागासाठी बदल आहे, हा बदल दिसत आहे. पहिले KM हॉस्पिटल खूपच सुंदर होते, खूप चांगले, खूप हे होते. आता KM मध्ये पण तो 16-10 वर्षातला 20 वर्षातला कार्यकाळ आम्ही पाहतोय, खूप चेंज आहे. तिथल्या नर्स स्टॉप वगैरे पेशंटसाठी, दुसऱ्या पेशंटचे पैसे जर आपलं औषध वाचली तर ते दुसऱ्या पेशंटला द्यायचे, ही व्यवस्था KM मध्ये आम्ही परत स्टॉप आहे. खूप चांगला स्टॉप होता आणि सेवेची भावना जी होती त्याची जागा आता पैशात संपत्तीकडे, मोठेपणाकडे, म्हणजे याच्याकडे जात आहे असं दिसत आहे. पहिले खूप, म्हणजे KM हॉस्पिटल तुम्ही सांगतोय का, देशभरातले रुग्ण तिथं येतं आणि खूप ताकदीचं काम KM मध्ये तेव्हा व्हायचं. मी जेव्हा पहिल्यांदा पेशंट घेऊन आलो तर सांगतोय का, तिथले डब्बे पण नर्स लोक आम्हाला द्यायचे. अरे वा, एवढी मी जवळून पाहिलेलं आहे. खूप नातं घट्ट होतं सेवेचं आणि ती पाहताना आता थोडं थोडा बदल झालेला. तुम्ही सतत आंदोलनामध्ये मग्न असलेले आमदार आहात, एकीकडे काम तुमचं चालू असते, अपंगांचं आंदोलन असेल किंवा ज्यांना आरोग्यविषयक सुविधांची गरज आहे त्यांच्यासाठीचं काम आहे ते चालू असतं, आणि दुसरीकडे ज्या वंचित घटकाच्या हक्कांसाठी तुम्ही लढत असता. तर मला जाणून घ्यायचं की तुमच्या मनात अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्यामुळे तुम्ही सतत अस्वस्थ असता? खरं तर समाज, सरकार. मी नेहमी म्हणत असतो का, काही काही लोक बिलकुल सरकारसारखेच आहे. म्हणजे डिक्टो झेरॉक्स कॉपी आहे. आम्ही कसं करतोय, तुमची इथं लग्न असलं तर मी पहिली पत्रिका आमदाराला देणार ना, खासदाराला देणार, माझ्या नातेवाईक जो श्रीमंत नातेवाईक असेल त्याला पहिले बोलावणार. बरोबर. सरकार असंच करतंय, श्रीमंतासाठी व्यवस्था करतं, गरिबासाठी करत नाही. माझ्या इथला एक कार्यक्रम मी गरिबाला नाही बोलावत. माझी पहिली पत्रिका अपंगाला जायला नको, माझ्या गरीब लोकांना जायला नको. माझ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात पहिले कोणाला अन्नदान करत मी, ज्याचं पोट भरलेलं नाही त्याला देऊ, असं सरकार करतं. 7वा इथं नायक म्हणजे पुरणपोळीसोबत तुपाची व्यवस्था आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला सामी जात नायक नाही आहे. म्हणजे डिक्टो झेरॉक्स आम्ही सरकार आणि प्रजा, जशी प्रजा तसं सरकार, तसं असंच होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का, आम्ही हे लहान लहान कार्यक्रम जरी बदलवले, कार्यक्रम दुर्गादेवी, गणपती, मोठे गणपती कशाला बसवता, लहान बसवा ना. लहान गणपती आशीर्वाद नाही देत, मोठ्या दुर्गादेवी बसवल्या. हा प्रचंड खर्च आंबेडकर जयंतीवरचा असेल, शिवजयंतीवरचा असेल, मोहरम मधला असेल, तुम्ही मंदिर धर्मस्थळावर बांधणार त्याच्यासाठी होणारा खर्च, प्रचंड खर्च हा जर थोडा थोडा ग्रामीण भागाकडे जर आणला आणि थोडी मस्जिदीची मंदिराची उंची कमी केली, माझ्या अपंगाच्या घराची उंची थोडी वाढवली, तर हा बदल होऊ शकतो. ही सतावतं आहे आम्हाला. माझी अशी अपेक्षा आहे का, आम्ही शाळा आमच्याकडे पहिलं, मग मंदिर मस्जिद ना. त्या शाळेतून प्रचंड प्रमाणात भगतसिंगांच्या गावची यात्रा करतात. हां, मी तेच म्हणतोय की तुम्ही अंगारा देणाऱ्याच्या गावापाशी जात आहे. म्हणजे जसा पैसा तसा देव आहे. म्हणजे जास्त पैसे असेल तर बालाजी, जास्त पैसे असेल तर मक्का मदिना. गरीब माणसाला मक्का मदिना जाता नाही येत, किंवा बालाजी पण गरीब माणूस पोहोचू शकत नाही. तिथे जाऊन काय करायचं, केस द्यायचे, सोनं मागायचं, हा कोणता लबाळीपणा. देवका एवढा मूर्ख आहे, केसाच्या बदल्यात सोनं देईल. आणि मग इकडे जे गर्दी होतं त्या तुलनेत भगतसिंगाच्या गावी, ज्यांनी या देशासाठी शहीद झालं, रायगडावर, महात्मा फुल्यांच्या गावावर, बाबासाहेब आंबेडकरच्या गावी गर्दी व्हायला पाहिजे. शहीदो के नाम लगेंगे मेले, कहा लगते मेले. आणि दुसरी गोष्ट, शेतकरी आपण जे पाहतो का, आम्ही लढायचं कोणासाठी? आज जाती धर्मासाठी लढण्याच्या विविध संघटना आम्ही पाहतोय. कोणी OBCचं आरक्षण मानतोय, कोणी SCचं मानतोय. या सगळ्या आरक्षणापेक्षा शेतीसाठी जर लढलं तर कोणाला आरक्षणाची गरजच राहणार. शेतकरी हा केंद्र, शेतकरी असंघटित आहे ना. आज जसं आमदार असला तरी त्याच्या विरोधात अख्खी नोकरशाही एकवटते, मंत्री असला तरी त्याच्या विरोधात अख्खी नोकरशाही एकवटते, सर्वसामान्य माणूस त्यांच्या खिचगंटीत नसतो. पण शेतकरी जो आहे असंघटित आहे, त्याची संघटना नाही आहे किंवा तो एकत्र येऊ शकत नाही स्वतःच्या हक्कांसाठी, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. दुःख आहे, ते सरकारही तसंच आहे, लोक तसे आहे. अरे सचिन तेंडुलकरच्या रन मोजल्यापेक्षा मला बाप माझ्या भाव राहत या दुऱ्याहून त्या दुऱ्यावर किती रन काढतं ते मोजा ना.
एक एकर जर आम्हाला पेरणी करायचं असेल, पीक काढायचं असेल, 600 किलोमीटर दौडा लागतो शेतकऱ्यांना. मग सचिन तेंडुलकरची रन, क्रिकेटरची रन मोजणारी अवलाद दिल्लीत आणि गल्लीत आहे, पण माझ्या शेतकऱ्याची रन मोजणारी अवलाद ना गल्लीत आहे ना दिल्लीत आहे. आणि हे दुःख आहे. ह्याचे कष्टाचं मूल्यमापन झालं पाहिजे, ह्याच्या कष्टाला पैसे भेटला पाहिजे, त्याला सलाम सुकणारी माणसं समोर आली पाहिजे. बाप मेल्याचं दुःख असू द्या, नेत्या मेल्याचं दुःख मला पागण्याची काही गरज नाही. आजकाल नेत्या मेल्याचं दुःख जास्त आहे, बाप मेल्याचं दुःख होत नाही. आणि हीच भावना खऱ्या अर्थानं जागृत होणं गरजेचं. धन्यवाद बच्चू भाऊ, तुम्ही देशयात्रामध्ये आलात आणि सविस्तरपणे या वेगवेगळ्या विषयांवर बोललात. मनपूर्वक आभारी आहे तुमचा. आणि तुमच्या दिल्लीतल्या आंदोलनाला भरपूर भरपूर शुभेच्छा. ते आंदोलन अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावं. आपलं पण खास करून धन्यवाद. बच्चूकडून माझ्या टाकीवर चढणारा एवढंच लोकांना माहीत असलं, आंदोलन करणारा एवढं, पण त्याच्या बाकीच्या पण बाजू आमच्या कार्यकर्त्याची सेवा असेल आणि रक्तदानमध्ये असेल, रुग्णसेवेत, अपंगाच्या सेवेत, आम्ही एक दुसरा पण पैलू या माध्यमातून लोकांच्या समोर येईल. आणि म्हणून वीरोगिरीच नाही तर दुसऱ्या गाडगेबाबाच्या विचारानं पण आम्ही ही संघटना चालवतो आणि ती आपण लोकांसमोर आणली, त्याबद्दल धन्यवाद.